एका राजाने अतिशय सुंदर महाल बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक गणिताचे सूत्र लिहिले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल याला मी माझा उत्तराधिकारी घोषित करेन। कारण राजा निपुत्रिक होता व त्याला राज्य अशा व्यक्तीकडे द्यायचे होते की ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी। घोषणा ऐकून राज्यातील मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहून निघून गेले, कारण असं सूत्र त्यांनी आयुष्यात पाहिलं नव्हतं। मुदतीचा शेवटचा दिवस आला, त्या दिवशी 3 लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू। त्यामधील 2 जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि 1 त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता। गणितज्ञांनी वेगवेगळी सूत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडू शकले नाही। सर्व लोक हैरान झाले की जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करेल बिचारा, साधा सुद्धा माणूस दिसतोय। शेवटी त्याला सांगण्यात आलं की चला तुमची वेळ आली आहे। शेतकऱ्यांनी सहज स्मित केलं, दरवाजाकडे गेला, सूत्र वाचलं, पण त्याला काय कळणार। शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याळून त्याला मागे ढकलले आणि काय आश्चर्य, दरवाजा सहज उघडला। सर्व हैरान झाले आणि त्याच्या नावाचा जय जयकार केला। नंतर त्याचा सन्मान करून राजाने सहज विचारले की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला। तेव्हा तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला की गेले 6 दिवस एवढे मोठे विद्वान सूत्र वापरतात पण दरवाजा उघडत नाही, मग सूत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडकुलूप पण दिसत नाही। मी ठरवलंच होते की समस्या काय आहे पहिलं बघू, नंतर ती कशी सोडवायची ते ठरवू, आणि मी तेच केलं। कित्येक वेळा जीवनात समस्या ही नसतेच, पण आम्ही त्या विचारानेच अर्ध मेले होतो की ती कशी सुटेल, आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटिल बनते। जीवन दुःखी होण्याचे हेच मोठे कारण आहे। जीवनात संकटाचं येणं हे पार्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि त्या संकटांना हसत समोर जाऊन बाहेर पडणं हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे। मनाचा दरवाजा उघडला की सर्व चिंता काळजी पण मिटते। तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।